उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भवानीपेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. पालखी दर्शनानंतर उपमुख्यमंत्री म्हणाले, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे पूजन केले हा कुठल्याही व्यक्तीच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. हा आनंद अनुभवण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. आणि वारी ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने संपूर्ण भारताला दिलेली एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेव आहे. आणि गेले अनेक शतक वारी अशाच प्रकारे चाललेली आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेणं, यांच्या पालखीचं दर्शन घेणं हा कुठल्याही व्यक्तीच्या जीवनातला एक अत्यंत आनंदाचा क्षण असतो. आणि तोच आनंद अनुभवण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि हे दर्शन मी या ठिकाणी घेतलं आहे. मला अतिशय आनंद आहे. आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत आमची वारीची परंपरा आहे तोपर्यंत भागवत धर्माची पताका अशीच लहरत राहील. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारीची परंपरा ही अखंडित राहील.